नक्कीच. संजय राऊत म्हणतात की लवकरच निवडणुका होतील, यामध्ये खरं रूप दिसेल लोकांचं आणि लोक ठरवतील की कुणाला या महाराष्ट्रातून हद्दपार करायचं. अहो त्याच्या वक्तव्याला किंमत का देतात, त्याला काय कळतं राजकारणातलं? तो शेण खाल्लेला एक पोपट आहे आणि त्या भावात आविर्भावात तो बोलत असतो, त्याच्याकडून अपेक्षा काय करतात तो चांगलं बोलेल म्हणून? पोपट मिरची खाताना मी पाहिले, पेरू खाताना पाहिलेले, शेण खाणारा पोपट मी पहिल्यांदा पाहतोय महाराष्ट्रात. म्हणून त्यांच्यावर वक्तव्यावर जास्त आम्ही चर्चा करत नाही, आमचे डोके दुखे वाढवत नाही. लोक कंटाळलेत, हे जेव्हा टीव्हीवर येतात तर लोक चॅनल बदलायला लागलेले आहेत, म्हणून यांच्यावर भाष्य करणं आता बंद केलं पाहिजे. नक्कीच. नोव्हेंबरमध्ये बोटाला शाई लागेल असं बोललं जात आहे आणि नोव्हेंबरमध्येच निकाल जाहीर होतील, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. तयारी झालेली आहे पूर्ण? नक्की तयारी झालेली, तयारी आमची पहिल्या दिवसापासून आहे, आम्ही त्याची चिंता करत नाही. अत्यंत कॉन्फिडन्सने आम्ही समोर या निवडणुकीला जाणार आहोत. आम्ही काय केलं हे लोकांना सांगणार आहोत. आम्ही लोकांना इतर गोष्टींना, इतर नेत्यांना शिवाय देऊन आम्ही राजकारण करणार नाहीत, तर लोकांना आम्ही केलेल्या विकासाच्या कामाची यादी देऊन आम्ही पुढे जाणार आहोत. लोकांना सांगणार होतं हे आम्ही केलं आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? असेल तर आम्हाला मतदान करा, आम्हाला आशीर्वाद द्या, ही आमची भावना असणार. कामाच्या जोरावर मतदान मागणं हा आमचा विषय असणार आहे. नक्कीच. पण लोकसभेमध्ये ज्या त्रुटी झाल्या, वारंवार बोललं जात आहे की या पक्षाची मतं त्या पक्षाला मिळाली नाहीत, त्या पक्षाची मतं या पक्षाला मिळाली नाहीत, तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र आहात, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, त्यासोबतच भाजपा आहे, या तिघांची मतं एकमेकांना मिळतील असं वाटतं की अंतर्गत धुसफूस काही आहे? नाही, आता नक्की मिळतील. तिन्ही पक्षाची पहिल्यांदा झालेली युती, शिवसेना भाजपची होतीच, परंतु राष्ट्रवादी आल्यानंतर पहिल्यांदा झालेली युती आणि त्याच्यात पहिलं असलेली निवडणूक, थोडं बहुत इकडं पुढं मागं कन्फ्युजन जे होतं ते आता सर्व दूर झालेले. तुम्ही पाहाल तर आता मराठवाड्याला असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्याचे जॉईंट मेळावे सुरू झाले. कालच आमच्याकडे झाला, जॉईंट मेळावे सुरू झाले. तर आता कार्यकर्ता म्हणतोय झालेली चूक आता पुनरावृत्ती त्याची होणार नाही, ताकदीने आम्ही निवडणूक लढू. आणि त्याचा परिणाम असा आहे की लोकसभेला जे काही थोडासा यांना आनंद वाटत होता, यांच्या अंगावर जी सूज आली होती मताची, ती आता ओसरायला लागलेली. आणि आता महायुती ही प्रचंड वेगाने पुढे जाणार आहे. पुढच्या या 20 तारखेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे महाराष्ट्रव्यापी दौरे सुरू होणार आहेत, महाराष्ट्रव्यापी दौरे. आणि ह्या दौऱ्यामध्ये एक निवडणुकीचा नारळ फोडणं ज्याला म्हणतात किंवा शुभारंभ, हा 20 तारखेनंतर सुरू होणार आहे. आणि तो झंझावात महाराष्ट्राला नवी दिशा देईल. आणि जनता जी आमच्याबरोबर आहे, ज्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करतो, ते आम्हाला आशीर्वाद देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.